राज्यात पुढील 3-4 दिवस पावसासाठी पोषक हवामान असून पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने उद्या शुक्रवारी 5 तारखेला विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिलेला आहे. तसेच कोकणामध्येही काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यालाही येलो अलर्टचा इशारा आहे. मराठवाड्यात मात्र हलक्या पावसाचा अंदाज आहे. दरम्यान शनिवारी 6 तारखेला, रविवारी 7 तारखेला संपूर्ण विदर्भामध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे येथे जोरदार पाऊस होईल. तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि सातारा, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली, तर खान्देशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.